यानंतर यरुशलेमा जाण्यासंबंधी व तिकडे त्याला कोणकोणत्या दुःखद प्रसंगांना तोंड द्यावे लागेल यासंबंधी तो शिष्यांशी कुठलाही आड पडदा न ठेवता उघडपणे बोलू लागला. यरुशलेमात वडीलजन, प्रमुख याजक वर्ग आणि नियमशास्त्राचे शिक्षक यांच्याकडून त्याला छळ सोसावा लागेल, त्याला ठार मारण्यात येईल आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा जिवंत होऊन उठेल, या गोष्टी त्याने त्यांना सांगितल्या. पेत्राने येशूला बाजूला नेले व येशूचा निषेध करून तो म्हणाला, प्रभूजी, हे विचार मनातून काढून टाका, हे असे तुम्हाला कधीच होणार नाही. तेव्हा येशू पेत्राकडे वळून म्हणाला, अरे सैताना, माझ्यापासून दूर हो, तू मला अडखळण आहेस. तू या गोष्टींचा केवळ मानवी दृष्टिकोनातून विचार करीत आहेस, देवाच्या दृष्टिकोनातून नाहीस. येशू आपल्या शिष्यांस म्हणाला, कोणाला माझ्या मागे येण्याची इच्छा असेल तर त्याने स्वतःच नाकारावे, आपला वधस्तंभ स्वतःच उचलावा व मला अनुसरत राहावे. कारण जो कोणी आपला जीव स्वतःसाठीच राखून ठेवतो तो आपल्या जीवाला मुकेल, पण जो कोणी माझ्यासाठी आपल्या जीवाला मुकेल त्याला तो पुन्हा सापडेल व त्याला जीवन मिळेल. तुम्ही सर्व जग मिळविले आणि सार्वकालिक जीवन गमावले तर काय उपयोग? एखाद्या मनुष्याचा आत्मास गमावला तर तो परत मिळविण्याकरिता त्याला काय मोबदला देता येईल? कारण मी मनुष्याचा पुत्र माझ्या पित्याच्या वैभवानिशी माझ्या दिव्य दूतांना बरोबर घेऊन येईन, तेव्हा मी प्रत्येक व्यक्तीचा न्याय निवाडा त्याच्या कृत्यांप्रमाणे करीन. मी तुम्हाला सत्य सांगतो, तुमच्यामध्ये या क्षणाला असे काही लोक उभे आहेत की ते मला माझ्या राज्यात प्रत्यक्ष येताना पाहण्यास जिवंत राहतील. सहा दिवसानंतर पेत्र, याकूब आणि याकूबाचा भाऊ योहान या तिघांना बरोबर घेऊन येशू एका उंच डोंगर माथ्यावर गेला. तेथे येशूच्या स्वरूपामध्ये असा काही बदल झाला. कि त्याचा चेहरा सूर्यासारखा तेजस्वी झाला आणि त्याची वस्त्रे प्रकाशासारखी दैदिप्यमान झाली. अकस्मात मोशे आणि इलिया तेथे प्रकट झाले आणि ते येशूशी बोलू लागले. हे अपूर्व दृश्य पाहून पेत्राने येशूला म्हटले, गुरुजी, आपल्याला येथेच राहता आले तर फार चांगले होईल. तुम्ही परवानगी द्याल तर मी येथे 3 तंबू तयार करीन, एक तुमच्यासाठी, एक मोशेसाठी आणि एक इलियासाठी. पण पेत्राचे बोलणे संपते न संपते तोच एका तेजस्वी मेघाने त्यांच्यावर पाखर घातली आणि त्या मेघातून एक वाणी आली, हा माझा परमप्रिय पुत्र आहे आणि मी याच्या विषयी पूर्ण संतुष्ट आहे, त्याचे ऐका. ही वाणी काणी पडताच शिष्य अतिशय भयभीत झाले आणि जमिनीवर पालथे पडले. पण येशू त्यांच्या जवळ आला आणि त्यांना स्पर्श करून म्हणाला, उठा, भिऊ नका. त्यांनी उठून पाहिले तेव्हा फक्त येशूच त्यांच्या जवळ होता. डोंगरावरून खाली उतरत असताना येशूने त्यांना आज्ञा केली, तुम्ही नुकतेच जे काही पाहिले ते मी मरणातून पुन्हा उठेपर्यंत कोणालाही सांगू नका. येशूच्या शिष्यांनी त्याला विचारले, गुरुजी, ख्रिस्त येण्यापूर्वी एलिया आलाच पाहिजे, या गोष्टींवर नियमशास्त्राचे शिक्षक इतका जोर का देतात? येशूने उत्तर दिले, त्यांचे म्हणणे बरोबर आहे, ख्रिस्ताच्या आगमनासाठी सर्व व्यवस्था नीट लावण्याकरिता एलियाने अगोदर आलेच पाहिजे. पण मी तुम्हाला सांगतो की एलिया आलाच आहे, परंतु त्याला त्यांनी ओळखले नाही, उलट त्याला अनेकांनी फार वाईट रीतीने वागविले आणि मी जो मनुष्याचा पुत्र आहे त्या मलाही त्यांच्याकडून छळ सोसावा लागणार आहे. त्यानंतर येशू बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाविषयी बोलत आहे हे शिष्यांच्या लक्षात आले. तो लोकांकडे परत आल्यावर एक मनुष्य येशूकडे आला आणि त्याच्या पुढे गुडघे टेकून म्हणाला, महाराज, माझ्या मुलावर दया करा, कारण तो फेफरेकरी आहे आणि त्यामुळे त्याला फार यातना भोगाव्या लागतात. तो वारंवार विस्तवात नाहीतर पाण्यात पडतो.
तुमचे शिष्य त्याला बरे करतील या आशेने मी मुलाला त्यांच्याकडे घेऊन आलो, पण त्यांना त्याला बरे करता आले नाही. येशूने उत्तर दिलं, अहो हट्टी आणि विश्वासहीन लोकांनो, आणखी किती काळ मी तुमचे सहन करू? मुलाला माझ्याकडे घेऊन या. मग येशूने त्या मुलामधील भूताला धमकावून घालवून दिले आणि त्या क्षणापासून मुलगा बरा झाला. मग येशूचे शिष्य त्याच्याकडे खासगी रीतीने आले आणि त्यांनी त्याला विचारले, आम्हाला त्या भूताला का काढून टाकता आले नाही? तुमच्या अल्प विश्वासामुळे. येशूने उत्तर दिले, मी तुम्हाला सत्य सांगतो, तुमच्या जवळ मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असला आणि या डोंगराला तू पलीकडे सरक असे तुम्ही म्हणाला तरी तो दूर सरकेल. तुम्हाला कोणतीही गोष्ट अशक्य होणार नाही. तरी पण असल्या जातीचे भूत प्रार्थना आणि उपास केल्याशिवाय जात नाही. ते गालिलातच असताना एके दिवशी येशूने शिष्यांना सांगितले, माझा विश्वासघात करून मला ठार मारणाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात येईल, पण तिसऱ्या दिवशी मी पुन्हा जिवंत होईन. हे ऐकून शिष्यांची अंतःकरणे दुःखाने व भीतीने व्यापून गेली. येशू व त्याचे शिष्य कफरनहुमात आल्यानंतर मंदिराचा जकातदार पेत्राकडे येऊन म्हणाला, तुमचे गुरुजी मंदिराचा कर भरित नसतात काय? अर्थात ते कर भरित असतात. पेत्राने उत्तर दिले, मग पेत्र येशूशी करारा संबंधी बोलण्यास घरात गेला. तेव्हा तो काही बोलण्याच्या अगोदरच येशूने त्याला विचारले, पेत्रा तुला काय वाटते, राजे लोक आपल्या स्वतःच्या लोकांकडून किंवा परकीय लोकांकडून कर वसूल करीत असतात? परकीय लोकांकडून, पेत्राने उत्तर दिले. तेव्हा येशू म्हणाला, म्हणजे नागरिक कर भरण्यापासून मुक्त आहेत? पण आपल्याला मंदिरातील लोकांना अडखळण व्हावसे नाही, म्हणून समुद्राच्या किनाऱ्यावर जा, गळ टाक आणि पहिल्यांदा जो मासा धरशील त्या माशाचे तोंड उघड, त्यात तुला आपल्या दोघांचे कर भरण्यास पुरेल इतक्या किमतीचे नाणे मिळेल, ते घे आणि आपला कर भर. त्या सुमारास शिष्य येशूकडे आले आणि त्यांनी त्याला प्रश्न केला, स्वर्गाच्या राज्यात आमच्यापैकी सर्वात श्रेष्ठ कोण आहे? तेव्हा येशूने एका लहान मुलाला जवळ बोलाविले आणि त्या बालकाला उचलून त्याने त्यांच्यामध्ये उभे केले. मग येशू म्हणाला, आपल्या पापांपासून मागे फिरून अशा लहान बालकासारखे निष्पाप झाल्याशिवाय तुम्ही स्वर्गाच्या राज्यात कधीही प्रवेश करू शकणार नाही. म्हणून जो कोणी स्वतःला या बालकासारखे नम्र करतो तोच स्वर्गाच्या राज्यात सर्वश्रेष्ठ होईल, आणि कोणीही माझ्या नावाने अशा लहान बालकांचा स्वीकार करतो तो माझा स्वीकार करतो. परंतु तुमच्यापैकी कोणीही माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या अशा बालकांपैकी एकालाही अडखळविण्यास कारणीभूत होईल तर त्याच्या गळ्यात भला मोठा धोंडा बांधून त्याला समुद्रात फेकून देणे हे त्याच्यासाठी अधिक श्रेयस्कर होईल. दुष्टाईने भरलेला या जगाचा धिक्कार असो, पाप करण्याचा मोह होणे अटळ असले, तरी जो मनुष्य इतरांना पाप करण्यास उत्तेजन देतो त्याचा धिक्कार असो. तुमचा हात किंवा पाय तुम्हाला पाप कराव्यास लावित असेल तर तो कापून फेकून द्या. धडधाकट हातापायांनी नरकात जाण्यापेक्षा अधू होऊन स्वर्गात जाणे अधिक चांगले आहे. आणि तुमचा डोळा तुम्हाला पाप कराव्यास लावित असेल तर तो उपटून फेकून द्या. दोन डोळ्यांनीशी नरकात जाण्यापेक्षा एका डोळ्याने स्वर्गात जाणे अधिक चांगले.